नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिला दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आठ मार्च आज आपण येथे सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी आणि लेखीची भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या तमाम महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र साम्राज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ मे मेरी झासी नही दुंगी असे ठणकावून इंग्रजांना सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई तसेच स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्रियांना शिक्षणाचे दारे उघडे करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करते आठ मार्च एकोणीसशे आठमध्ये न्यूयॉर्क वस्त्र उद्योगातील हजारो स्त्रियांनी रुटगर्स चौकात जमून दहा तास काम करतो तेथे सुरक्षितता या मागणीसाठी ऐतिहासिक निदर्शने केली याचबरोबर लिंग वर्ण मालमत्ता सर्व स्त्रियांना पुरुषाप्रमाणे मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी केली अमेरिकेत स्त्रियांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ एका कम्युनिस्ट कार्यकर्तीने आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा ठराव मांडला आणि तो पासही झाला तेव्हापासून आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करतात खरं तर आठ मार्च हा महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे यासाठी साजरा केला जातो पण असे खरंच होत आहे का याबाबत प्रश्नच आहे आजही महिलांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत भ्रूणहत्या लैंगिक अत्याचार अंधश्रद्धा जुन्या चालीरीती या आणि इत्यादी समस्या महिलांना पदोपदी भेडसावतात महिलांनो आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा कारण पुढची पिढी कशी बनवायची तुमच्या हातात आहे त्यासाठी आत्मनिर्भर बना कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवा ईश्वराने दिलेल्या स्त्री जन्माचा चांगला उपयोग करा कधीच तुमच्या पंखातले बळ कमी होऊ देऊ नका शेवटी एवढेच सांगेन नारी घे अशी उंच भरारी फिरू पाहू नकोस माघारी फिरून पाहू नकोस माघारी